जामखेड शहर आणि तालुक्यामध्ये मटका जुगार दारू असे अवैध व्यवसाय खुले आम पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहेत मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले आहेत मटक्याच्या आहारी गेलेल्या नागरिकांची अवस्था ओपन जेवू देईना आणि क्लोज झोपू देईना अशी झाली आहे खुले आम चालू असलेल्या अवैध धंद्यांचा कधी बिमोड होणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि पोलिसांच्या आशीर्वादाने मटक्यांच्या खटका झटपट सुरू आहे बरका जामखेड शहर आणि तालुक्यामध्ये मटका जुगार दारू शहरातील बाजारतळ बसस्थानक परिसर जामखेड नगरबीड रस्त्यावर टपऱ्यामध्ये खुलेआम चालू असून फलक लावलेले आहेत कल्याण व मुंबई मटका सकाळपासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो अनेक जण मटक्याचे रेकॉर्ड चालत असतात कल्याण मटका सकाळी नऊ ते एक या वेळेमध्ये ओपन तर चारच्या दरम्यान क्लोज येतो तर मुंबई मटका दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन व रात्री बारा एकच्या सुमारास क्लोज येतो त्यामुळे मटका खेळणाऱ्यांचे ओपन जेऊ देईना आणि क्लोज झोपू देईना अशी अवस्था झाली आहे मटक्यामुळे अनेकांची झोप हैराण झाली असून आर्थिक गणित बिघडलं आहे जामखेड शहर आणि तालुक्यामध्ये किरकोळ कारणावरून हाणामाऱ्या देखील नित्याची बाब झाली आहे गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे दिवसाढवळ्या व्यापारी आणि व्यावसायिकांना मारहाण आणि खंडणीचे प्रकार वाढले आहेत कर्णकरकश आवाजाचे हॉर्न दुचाकीचे सायलेन्सर काढून मोठ्या आवाजात होणारे आवाज कट मारणे असे प्रकार वाढले आहेत अनेक दोन नंबर करणारे व्हाईट कॉलर वाढदिवसाचे औचित्य साधून मोठमोठे बॅनर लावून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्यावर थोडा लगाम आहे खरडा चौक बीड कॉर्नर जुने बसस्थानक नवे बसस्थानक आणि चौफुल्या या परिसराचे बॅनरबाजीने विद्रुपीकरण झालं आहे अँड टँडरनच्या घटना वाढल्या आहेत तर सावकारकी फोफावली आहे जामखेड शहर आणि मोहा येथे असलेल्या कला केंद्रावर सातत्यानं मारहाणीच्या घटना घडत आहेत संस्कृतीच्या नावाखाली अनेक अवैध व्यवसाय तेथे चालू आहेत जामखेड चार जिल्ह्यांच्या सीमेवर असल्यामुळे राज्यामधील व्हाईट कॉलरवाल्यांचा आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा तेथे राबता असतो चोवीस तास कलाकेंद्र पोलिसांच्या आशीर्वादाने चालू असतात यापूर्वी तेथे खुनाच्या घटना देखील घडल्या आहेत जामखेड शहर आणि तालुक्यामध्ये अवैध व्यवसाय आणि सातत्यानं होणाऱ्या मारहाणीच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे एहसान मीडियासाठी प्रतिनिधी नासिरपटांसह हो, अशोक निमोणकर जामखेड